कुमारी ईश्वरी गणेश जोशी, शाळेचे नाव श्रीमती गोदावरीबाई कुंकुलोळ योगेश्वरी कन्या शाळा अंबाजोगाई, इयत्ता 9वी. कथेचे नाव आहे मोल जीवनाचे. ही कथा एका अनामिक लेखकाने इंग्रजीत लिहिलेली आहे. याचा स्वैर अनुवाद केलेला आहे मंगेश जांभूटकर यांनी. तर सादर करीत आहे कथा मोल जीवनाचे. एकदा एक तरुण उद्योगपती त्याच्या नवीन अलिशान कारमधून तुफान वेगाने जात असताना अचानक त्याच्या कारच्या दारावर कुणीतरी जोरात दगड फेकून मारला. तो खूप भडकला. त्याने लगेच ब्रेक मारला आणि गाडी थांबवली. तो दगड जिथून आला होता तिथपर्यंत तो गेला. तिथे त्याला एक लहान मुलगा दिसला. तो रागारागाने त्याच्याकडे गेला, त्याला पकडलं आणि भिंतीपाशी दाबून धरलं आणि म्हणाला, काय रे हे तू काय केलंस हे कळतंय का तुला? माझी नवीन कार आज खराब झाली, ह्याच्या दुरुस्तीसाठी किती खर्च येईल ह्याची तुला जाणीव तरी आहे का? तो मुलगा ओशाळून म्हणाला, काका काका मला माफ करा, अहो पण मी तरी काय करणार, मी खूप लोकांना थांबण्याची विनंती केली पण कुणीच माझ्या मदतीसाठी थांबलं नाही, म्हणून मी शेवटी तुमच्या कारवर दगड मारला, मला खरंच माफ करा. त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते, त्याचे गाल ओले चिंब झाले होते. जवळच असलेल्या कारकडे बोट दाखवत तो रडत रडत म्हणाला, काका काका माझा मोठा भाऊ त्याच्या चाकाच्या खुर्चीवरून खाली पडलाय, मी त्याला एकटा नाही उचलू शकत, तुम्ही त्याला चाकाच्या खुर्चीत बसवाल ना, कराल ना माझी मदत? आता त्या तरुण उद्योगपतीला भावना आवरणे जड झाले. तो धावतच त्याच्यापाशी गेला, त्याला उचलून त्याच्या चाकाच्या खुर्चीत बसवले. त्याला जिथे खर्चटले होते तिथे त्याने आपल्या खिशातला रुमाल काढून तिथे त्याला घट्ट बांधला. त्या लहान मुलाचेही त्याने डोळे पुसले. त्या लहान मुलाने त्या तरुण उद्योगपतीचे आभार मानले. काका काका तुम्ही खरंच आमची आज खूप मदत केलीत, देव तुमचे भले करो, मी तुमचा खूप खूप आभारी आहे, असे म्हणून आनंदाने तो खुर्ची ढकलत ढकलत आपल्या घरी निघून गेला. तो तरुण उद्योगपतीही जड पावलांनी त्याच्या गाडीकडे परतला आणि मार्गस्थ झाला, कारण त्याच्यास हे लक्षात आलं होतं की कुठल्याही गोष्टीच्या किंवा गाडीच्या मूल्यापेक्षा जास्त जीवन हे अधिकच मौल्यवान असते. आणि त्याचे त्याच्यास हेही लक्षात आलं होतं की आपण कुणाची तरी मदत केल्यामुळे आपलेही जीवन तितकेच मौल्यवान झालेले आहे. आणि त्याच्या गाडीला तो झालेला पोचा त्याने कधीही दुरुस्त केला नाही, कारण त्याला त्या अनुभवातून चांगला धडा मिळालेला होता. तो असा की कधीही इतक्या वेगाने धावू नकोस की कुणाला तरी तुला थांबवण्यासाठी तुझ्यावर दगड भिरकावावा लागेल आणि तुझे लक्ष वेधून घ्यावे लागेल. या गोष्टीचा जर आजच्या काळात अर्थ लावायचा असेल तर तो असा की तो तरुण उद्योगपती म्हणजे आपणच सारे, आणि ती वेगवान अलिशान कार म्हणजे आपले आजचे जीवन आणि जीवनशैली. तो चाकाच्या खुर्चीतला मुलगा म्हणजे आपले पर्यावरण आणि आपली पृथ्वी, जिच्या शोषणामुळे होणाऱ्या जखमा सोसत असलेली. आणि तो भिरकावलेला दगड म्हणजे आजचा कोरोना विषाणू, जो पर्यावरणाने आपले लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्यावर भिरकावलेला आहे. त्यामुळे कधीही आपल्या जीवनावर नियंत्रण असू द्या. धन्यवाद.